पुण्याच्या मेट्रोतून उतरल्यावर वॉकवे वरून चालत बालगंधर्व रंगमंदिरात प्रवेश, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून प्रवेशाचा पर्याय, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, आत मुख्य रंगमंचासह छोट्या रंगमंचावर आणि भव्य ओपन एरिया थिएटरमध्ये दर्जेदार नाटकांचा आणि सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सांस्कृतिक भूषण असलेले बालगंधर्व रंगमंदिराचे नवे स्वरूप कसे असेल याचे चित्र बुधवारी महापालिकेत पाहावयास मिळणार आहे. बालगंधर्वाच्या पुनर्विकासासाठी निवडण्यात आलेल्या 18 आराखड्यांचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले. यावेळी अस्तित्वात असलेल्या रंगमंदिराची इमारत कायम ठेवून उर्वरित भागात कोणकोणत्या सुधारणा करता येतील अथवा पुनर्रचना करताना इमारत पाडून नवे रंगमंदिर आणि आसपासचा परिसर कसा असेल याची सचित्र माहिती संबंधित वास्तुविशारदांनी दिली.